शिवसेना भाजपा युतीचे वॉर्ड नंबर 13 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक आणि वॉर्ड नंबर 15 मधील उमेदवार मानसिंह मुंज यांच्या प्रचाराचा शुभारंभ एसटी वर्कशॉप येथील गणपती मंदिरात श्रीफळ अर्पण करण्यात आला. शिवसेना भाजपा युतीचे वॉर्ड नंबर 13 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक आणि वॉर्ड नंबर 15 मधील उमेदवार मानसिंह मुंज यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. एसटी कॉलनीत डोअर टू डोअर प्रचार मोहीम राबवण्यात आली. यावेळी सुशांत नाईक, मानसिंह मुंज, सचिन सावंत, संदेश पटेल, दीपक सांडव, शेखर राणे, स्नेहा तेंडुलकर आदी उपस्थित होते. उमेदवार सुशांत नाईक आणि वॉर्ड क्रमांक 15 मधील उमेदवार मानसी मुंज यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज एसटी वर्कशॉप येथील गणपती मंदिरात करण्यात आलेला आहे. शुभारंभप्रसंगी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वतः संदेशजी पारकर आणि नगरसेवकपदाचे उमेदवार आणि सर्व सेनानी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित आपल्यासोबत आहेत. नगरसेवकपदाचे उमेदवार सुशांत नाईक, सुशांत काय सांगाल, आपल्या वॉर्डातील इथं प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे. मोठ्या संख्येने प्रचाराचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. वॉर्ड क्रमांक 13 आणि वॉर्ड क्रमांक 15 मधील मानसी मुंज यांचा आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. त्याप्रसंगी उपस्थित असलेले आमदार वैभव नाईक, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर हे खरोखरच खूप चांगला प्रतिसाद आम्हाला येत्या याच्यात मिळत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही प्रचाराचा शुभारंभ करून येत्या काळात चांगल्या प्रकारे प्रचार पूर्ण करू. आपण पाहत असाल की या प्रचार फेरीला कशा पद्धतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. मोठ्या संख्येनं या एसटी विभागातील सर्व नागरिक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे या कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र वैभवराज नाईक आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रचार फेरी या ठिकाणी सुरू आहे. ज्यावेळी आम्ही लोकांच्या मध्ये फिरत असताना, मतदारांना बंधू भगिनींच्या भेटीगाठी घेत असताना, लोकांच्या चेहऱ्यावरचा विश्वास किंवा त्यांच्या बोलण्यातनं की नक्की आम्ही त्या ठिकाणी भाजपा शिवसेना युतीला त्या ठिकाणी विजयी करू, हा विश्वास लोकांनी मतदारांच्या भेटीतनं त्या ठिकाणी व्यक्त होतोय आणि संपूर्ण शहरामध्ये एक सुंदर असं वातावरण या निवडणुकीच्या निमित्तानं आहे. लोकांना खऱ्या अर्थानं शहराचा विकास शिवसेना भाजप युती त्या ठिकाणी करू शकते आणि खऱ्या अर्थानं 5 वर्षामध्ये या शहराचा विकास आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. कणकवली शहराला एक महाराष्ट्रातलं एक आदर्श शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून गेली अनेक दिवस या ठिकाणी शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एक दिलानं या ठिकाणी प्रचाराला सामोरे जात आहेत. खरं तर नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार शिवसेना भाजप युतीचा त्या ठिकाणी आहे आणि जवळजवळ 17 नगरसेवक या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून उभे आहेत आणि मी तुम्हाला नक्की सांगतो की मोठ्या मताधिक्याच्या फरकानं हे सगळे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील आणि कणकवलीकर हा एक म्हणजे एक ऐतिहासिक विजय या 7 तारखेला त्या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा या शहरामध्ये झालेला आपल्याला दिसेल. एकंदरीतच शिवसेना भाजपाच्या युतीच्या सर्व उमेदवार जे असतील ते निवडून येतील, त्यासोबतच नगराध्यक्षाचा उमेदवार तो बहुमताने निवडून येईल असा विश्वास इथं प्रचार फेरीच्या निमित्तानं सुशांत नाईक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार संदेशजी पारकर यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश कारडेकरसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली.